जय श्री राम मित्रांनो, मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी आकाश वाघ आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज मित्रांनो आपण आजची जी व्हिडिओ एडिटिंग आहे ते हॅपी न्यू इयर 2023 निमित्त एडिट केलेली आहे. कारण मित्रांनो हा 2022 शेवटचा इथे महिना चालू आहे, त्यामुळे मित्रांनो 2023 लगेच लागणार आहे. त्यामुळे आपण हा जो व्हिडिओ आहे त्याचा एडिट केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक एडिट झालेला आहे. आणि व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण जे काही मटेरियल वापरलं आहे ते मटेरियल मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन सर्व जे मटेरियल आहे फ्रीमध्ये यूज करू शकता. आपल्या मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड लावलेला नसतो. जर तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून बिटमॅप पोर्ट लिंक आणि सेकी पेज पोर्ट लिंक इम्पोर्ट करण्यात जर प्रॉब्लेम आला तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे. मी टेलिग्राम चॅनल बिटमॅप पोर्ट लिंक असते की बिट पोर्टची लिंक दिलेली असतात, तिथून तुम्ही मित्रांनो ते एकदम साध्याने सोप्या स्टेपमध्ये इम्पोर्ट करून घेऊ शकता. तुम्ही मित्रांनो जर तुमच्याकडे विदर्थ वॉटर मार्कचे अलाइट मोशन ॲप्लिकेशन असेल तर मी टेलिग्राम चॅनल पिन करून ठेवलेले, तर आपण तिथून तुम्ही इन्स्टॉल करून घेऊ शकता. टेलिग्राम चॅनलचे नाव आहे मराठी AW. तुम्हाला वरती स्क्रीनवर पाहायला मिळत असेल आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आणि आजची व्हिडिओ जर प्रिओ जर तुम्हाला हवा असेल तर आपलं इंस्टाग्रामला फॉलो करा. मी इंस्टाग्रामवर सर्व प्रिओ अपलोड करत असतो, ते इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, नावावरती स्क्रीनवर पाहायला मिळत असेल. आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर अशा प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवलं जाते, त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो जास्त वेळ न घेता आपण आपल्या आजची व्हिडिओचा प्रिओ पोया. लगेच व्हिडिओ एडिटिंग कशी करायची आपण पाहायला लगेच सुरुवात करूया. आणि प्रिओ व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि प्रिओ व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर आपण व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया. और अभी तो रुको, क्लाइमॅक्स अभी बाकी. पहिले मित्रांनो आपल्याला व्हिडिओचं डिस्क्रिप्शनमध्ये द्यायचे. डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला बिटमॅप पोर्ट लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून इम्पोर्ट करून घ्या. ती इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळून जाईल. त्यानंतर खाली प्लस ऑप्शन पाहिजे त्यावर क्लिक करायचे आहे, मेडियावर क्लिक करायचे आहे. आणि ज्या फोल्डरमध्ये तुम्ही मटेरियल ठेवले असेल ते फोल्डर आपल्याला ओपन करून घ्यायचे. ते ओपन केल्यानंतर बघा मित्रांनो मी तुम्हाला 2023 जे फोटो दिलेले आहे हे फोटो आपल्याला ते ॲड करायचे आहे. तर वरती 3 डॉट मित्रांनो प्लस क्लिक करून फोटो ॲड करायचा आहे. वरती 3 डॉट क्लिक करून फिल कॉम्पिटिशन एरिया आपल्याला ते क्लिक करून घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो या तीरवर क्लिक करायचं आहे आणि समोरच भाग आपला कट करून टाकायचा आहे. परत मित्रांनो प्लसवर क्लिक करायचे, मेडियावर क्लिक करायचं आहे, दुसरा फोटो घ्यायचा आहे. वरती 3 डॉट करून फिल कॉम्पिटिशन एरियावर क्लिक करायचे, या तीरवर क्लिक करून समोरचा भाग कट करायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो शेवटपर्यंत आपण जे जे फोटो दिलेले आहेत ते सर्व फोटो आपल्याला ते ॲड करत जायचे आहे. ते मित्रांनो मी सर्व जे फोटो आहे फुल स्क्रीनमध्ये ॲड करून घेतो आणि समोरची व्हिडिओ एडिटिंग कशी करायची सांगायला परत सुरुवात करून घेतो. बघा मित्रांनो अशा प्रकारे सर्व फोटो ॲड करून घ्यायचे, त्यानंतर स्टार्ट लावायचे, प्लसवर क्लिक करायचं आहे, हा सेप घ्यायचा आहे. त्यानंतर इथे बॉर्डर आणि शॅडो क्लिक करायचे, स्ट्रोक एनेबल करून इथे स्ट्रोकचा जो कलर आहे ते व्हाईट करून घ्यायचा आहे. आणि स्ट्रोक मित्रांनो आपल्याला 10 करून घ्यायचे किंवा 15 इथे करून घेऊ शकता. मित्रांनो आपण 10 करूया. त्यानंतर इथे बॅक घेऊन जायचे आणि मित्रांनो वरती 3 डॉट क्लिक करून फिल कॉम्पिटिशन एरियाच्या खाली तुम्हाला स्ट्रेच टू कॉम्पिटिशन एरिया ऑप्शन पाहिजे त्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर कलर फिलवर क्लिक करायचं आणि या कलरवर क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो हा जो कलर आहे पूर्ण इरेज करून टाकायचा आणि बरोबर क्लिक करायचे, म्हणजे आपली जी बॉर्डर आहे तिथे ॲड होऊन जाईल. त्यानंतर पूर्ण व्हिडिओचे आपल्या इथे शेवटी यायचे, थोडे बॅग घ्यायचे आहे, या ऑप्शन क्लिक पूर्ण व्हिडिओवर आपल्याला ती बॉर्डर इथे ॲड करून घ्यायचे. त्यानंतर स्टार्ट लायचे, प्लसवर क्लिक करायचे, मेडियावर क्लिक करायचे आणि तुमच्या चॅनलचं जे लोगो असेल ते लोगो इथे ॲड करून घ्यायचं आहे. ते मित्रांनो मी माझ्या चॅनलचं जे लोगो आहे ते मी ॲड करून घेतो. मी एकदम साध्याने सोप्या स्टेपमध्ये इथे तयार केलेलं आहे. तर बघा अशा प्रकारे तुम्हाला पाय मिळून जाईल. तर मग ट्रान्सफर क्लिक करून झूमर क्लिक करून याची साईज आपल्याला कमी करून घ्यायची आहे आणि ऑप्शन क्लिक करून कोणत्याही ठिकाणी आपला जे लोगो इथे ॲड करून घ्यायचं, बघा मी या ठिकाणी ॲड केलेलं आहे. त्यानंतर पूर्ण व्हिडिओ शेवटी यायचे, थोडे बॅग घ्यायचे, ऑप्शन क्लिक पूर्ण व्हिडिओवर आपल्याला लावून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला बॅग घ्यायचे आणि डिस्क्रिप्शनमध्ये सेकी पीठ पोर्ट लिंक पाहिजे त्यावर क्लिक करून ते इम्पोर्ट करून घ्या. ते इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे 3 फोटोला ती पीठ दिलेल्या पाय मिळून जाईल. तर मित्रांनो शेवटच्या फोटो रिपीट आपल्याला पहिले कॉपी करायचं, त्यासाठी फोटो क्लिक करायचे, रिपीटवर क्लिक करायचे आणि 3 डॉट क्लिक करून कॉपी पीट आपल्याला क्लिक करून घ्यायचं आणि ते बॅग घेऊन जायचं आहे. परत मित्रांनो आपल्याला बिटमॅप पोर्टमध्ये जायचं आहे. बिटमॅप पोर्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला ते समोर यायचे, समोर तुम्हाला ती हे डबल बिट्स मार्क पाहायला मिळेल 7.24 सेकंदापर्यंत. त्याच्यासमोरचा जो फोटो आहे सिंपल त्यावर क्लिक करायचे आणि इपेटो क्लिक करून 3 डॉट क्लिक करून पेस्टिपेट क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो याच्यासमोर तुम्हाला परत एक डबल बिट्स मार्क पाहिजे हे सोडून द्यायचे आणि त्याच्यासमोरची जी मोठी डबल बिट्स मार्क पाहिजे त्याच्यासमोर मोठा फोटो पाहिजे आहे त्यावर क्लिक करायचे, इपेटो क्लिक करून 3 डॉट क्लिक करून पेस्टिपेट क्लिक करून घ्यायचे. त्यानंतर मित्रांनो परत तुम्हाला इथे एक मोठा फोटो पाहिजे हा त्या फोटो क्लिक करून शेवटचा जो आहे त्यावर क्लिक करून आपल्या समजा हे 3 फोटोला आपल्याला इपेट पेस्ट करायचं शेवटच्या आणि हे जे मागचा हा मध्यम मागचा आणि जे मागचा हा फोटो या 3 फोटोला आपला हा इपेट इथे पेस्ट करून टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला ते बॅग घेऊन जायचे आहे, परत सेकी पण जायचे आहे आणि 2 नंबरच्या फोटोचा जे रिपीट आहे ते आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे. तर बघा 2 नंबरच्या फोटोचा रिपीट मी ते कॉपी करून घेतो. ते कॉपी केल्यानंतर मित्रांनो आपलं बॅग यायचे आहे आणि बिटमॅप पोर्टमध्ये जायचं आहे.
बिटमा पोर्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला समोर यायचे. समोर आल्यानंतर मित्रांनो आपल्याला स्टार्टचे जे तीन फोटो आहेत ते सोडून द्यायचे आणि हा जो चौथा फोटो आहे त्यावर क्लिकायचे. इपेटो क्लिकायचे, तीन डॉट करून पेस्ट इपेट क्लिक करून घ्यायचं. तर मित्रांनो हा जो इपेट आहे इथे तुम्हाला डबल बेस मार्क पाय मिळतं इथे, तर या डबल बेस मार्कपर्यंत हा इपेट इथे पेस्ट करून टाकायचे. म्हणजे हे आपल्याला पाच फोटोला हा इपेट इथे पेस्ट करून टाकायचा आहे. त्यानंतर बॅग घ्यायचे, परत सेक इपेटमध्ये जायचे आणि पहिला फोटो जो इपेट आहे ते आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. तो कॉपी केल्यानंतर आपल्याला ते बॅग घेऊन जायचे. परत मित्रांनो आपल्याला बिटमा पॉइंटमध्ये जायचे. बिटमा पोर्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला हा पहिला जो फोटो आहे तो सोडून द्यायचा आहे आणि दुसरा फोटो आहे त्यावर क्लिकायचे. इपिटो क्लिकायचे, तीन डॉट क्लिकून पेस्ट इपिट क्लिक करून घ्यायचे. तर मित्रांनो इथून समोर आपल्याला जेवढे जेवढे फोटो इथे फोटोला इपिट ॲड करायचं राहिलेले आहे ते सर्व फोटोला आपला हा जो इपिट आहे ते पेस्ट करत जायचे शेवटपर्यंत. त्यानंतर आपला जो व्हिडिओ आहे ते पूर्णपणे तयार होऊन जाईल. व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी वरती शेअर ऑप्शन पाहा, त्यावर क्लिक करायचे. खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहा, त्यावर क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आपल्या चॅनल अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवलं जाते, त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राइब करा. चॅनल सबस्क्राइब करणं एकदम फ्री आहे. आणि व्हिडिओ लाईक केला असेल व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.